रशियाच्या कास्परकाय अँटीव्हायरसवरती अमेरिकेनं बंदी लादलेली आहे. जगभरातल्या 40 कोटी युजर्सना याचा फटका बसणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कास्परस्काय अँटीव्हायरसवरती बंदी घातल्याची अमेरिकेची भूमिका आहे. कास्परस्काय अँटीव्हायरसच्या मदतीनं रशिया गोपनीय माहिती चोरत असल्याचा अमेरिकेकडनं आरोप करण्यात आलेला आहे. अमेरिकेकडनं अँटीव्हायरस कंपनीवरती बंदी घालण्याची पहिलीच वेळ आहे. तर रशियाच्या कास्परकाय अँटीव्हायरसवरती अमेरिकेनं बंदी लादलेली आहे. जगभरातील 40 कोटी युजर्सना याचा फटका बसणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कास्परस्काय अँटीव्हायरसवरती बंदी घातल्याचं अमेरिकेकडनं सांगण्यात येत आहे. अँटीव्हायरसच्या मदतीनं रशिया गोपनीय माहिती चोरतंय असा थेट आरोप हा अमेरिकेकडनं रशियावरती करण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगानं रशियाच्या कास्परस्काय अँटीव्हायरसवरती अमेरिकेनं बंदी लादलेली आहे. जगभरातल्या 40 कोटी युजर्सना अमेरिकेच्या या बंदीचा फटका बसणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत अमेरिकेनं कास्परस्काय अँटीव्हायरसवरती बंदी घातलेली आहे. आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊयात. सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित सध्या आपल्यासोबत आहेत. तन्मय, अमेरिकेनं ज्यावेळेला ही बंदी लादली आहे तेव्हा अमेरिकेनं सुरक्षेची कारणं पुढे केलेली आहेत. कास्परस्काय अँटीव्हायरसच्या माध्यमातून रशियाकडनं एक प्रकारे माहितीची चोरी केली जात होती असा आरोप अमेरिका करते. कसं बघायचं या निर्णयाकडे? जेव्हा आपण आपल्या ऑथराइज सिस्टीम्स मध्ये ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो सिक्युरिटीची, तेव्हा ते आपल्या इन्स्टॉल झालेल्या सिस्टीम मधले प्रत्येक फाईल अँड फाईल स्कॅन करत असतात. पण बऱ्याच वेळेला अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कंपन्या ज्या आहेत त्याच फाईल्सची हेरगिरी करतात आणि त्याचा गैरवापर करतात. हे उघडकीस आल्यामुळे बेसिकली हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. कास्परस्काय अँटीव्हायरसचा आणि या बंदीचा आपण जर का विचार केला तन्मय, तर साधारणपणे किती युजर्स वरती याचा परिणाम होऊ शकतो, विशेषतः भारताचा आपण विचार केला? भारतात जर आपण विचार केला तर साधारणतः एक 25 लाख 25 कोटी युजर्सचा जो आहे त्यांना याचा फटका जो आहे तो बसू शकणार आहे. धन्यवाद तन्मय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर सुरक्षेच्या कारणास्तव कास्परस्काय बंदी अमेरिकेने घातलेली आहे आणि भारतामधल्या साधारणपणे 25 कोटी युजर्सना याचा फटका बसणार आहे. तर जगभरातल्या 40 कोटी युजर्सना याचा फटका बसणार आहे. भारतामध्ये कास्परस्काय अँटीव्हायरस वापरणाऱ्यांची संख्या ही जगाच्या तुलनेमध्ये मोठी दिसते आहे.